जय शिवराय। आजचा व्हिडिओ स्पेशल आहे, कारण एक गोष्ट अशी घडली आहे की जी कधी ना कधी घडेल असं वाटलं होतं, परंतु इतक्या लवकर घडेल, इतक्या अनपेक्षितपणे घडेल असं वाटलं नव्हतं। आणि ही घटना घडण्यामध्ये एकट्या दुकट्याचा हात नाही, यामागे अनेकांचा सहभाग आहे। नेमकी कोणाची प्रेरणा होती, ही घटना काय होती, ती कशी घडली, सगळं सांगणार आहे लवकरच, स्टे ट्यून्ड। जय शिवराय। सुरुवातीचा टीजर बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील की नेमका कशा विषयी मी बोलणार आहे, आणि त्या पुढची एक फार महत्वाची गोष्ट जर सांगितली तर या सगळ्या मागे भारतीय जनता पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यांची, केंद्रीय मंत्रिमंडळातल्या एका वजनदार मंत्री महोदयांची प्रेरणा आहे। आता तर अनेकांच्या ट्रेन ऑफ थॉट्स एकाच दिशेने सुरू झाल्या असतील, पण असं काहीही नाहीये। ही महत्वाची घटना, ही आनंदाची बाब अशी आहे, ती म्हणजे अमोल ते अनमोल या आपल्या युट्यूब चॅनलचे 1,00,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत। जसं मी म्हणालो की केव्हा ना केव्हा होणार हे ठाऊक होतं, पण इतक्या लवकर होतील असं वाटलं नव्हतं। कारण मला आठवतं 13 नोव्हेंबर 2021 अमोल ते अनमोल या आपल्या युट्यूब चॅनलवर मी पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता, आणि जवळपास 1.5 वर्षाचा जर कालावधी बघितला तर या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1,00,000 सबस्क्रायबर्सचा हा टप्पा आपण पूर्ण केला। मी दुसरं वाक्य वापरलं होतं की हे जे काही घडलंय याच्यामध्ये एकट्या दुकट्याचं नाही, हा सगळ्यांचा सहभाग अपेक्षित होता। आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण जे आहात, तुम्ही सगळे सबस्क्रायबर्स जे आहात, जे रेग्युलरली व्हिडिओज पाहतायत, त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करताय, व्हिडिओ शेअर करताय, या तुमच्या सगळ्यांचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे। मी जे म्हणालो की भारतीय जनता पक्षातल्या किंवा केंद्र सरकारमधल्या एका वजनदार मंत्री महोदयांची यामागे प्रेरणा आहे, आणि ही प्रेरणा अनेकांच्या लक्षात आलं असेल ती आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांची आहे। कारण नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्या युट्यूब चॅनलविषयी अनेक वेळा पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, पब्लिक प्लॅटफॉर्मवर सुद्धा सांगितलेलं आहे। आणि जेव्हा खरं तर 2021 अमोल ते अनमोल हा आपला युट्यूब चॅनल सुरू करायचा ठरला, तेव्हा अनेक विचार मनात होते की हे जमेल का, हे होणार आहे का, आपण हा एवढा रेग्युलरली कॉन्टेंट देऊ शकतो का, नेमका जॉनर काय असला पाहिजे, असे अनेक प्रश्न असतात। आणि काही जण कॉमेडी व्हिडिओज करतात, काही जण मोटिवेशनल करतात, काही जण फार सुंदर रेसिपीचे व्हिडिओज करतात, आणि मग विचार होता की आपण नेमकं काय करायचं, आपण नेमकं कशाविषयी बोलायचं, आणि सगळ्याच क्षेत्रांविषयी बोलावं असं जे वाटत होतं, तर म्हटलं लहानपणी एक म्हण ऐकली होती की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन, त्याला महत्व द्यायचं की हिज मल्टीफॅसेटेड, या गोष्टीला कॉम्प्लिमेंट मानायचं, हा खरं तर संभ्रम होता। पण महत्वाचं होतं ते म्हणजे व्यक्त होणं, जे काही आपल्याला वाटतंय, जे काही आपल्याला जाणवतंय, ते तुमच्या समोर मांडणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट होती। आणि त्यामुळे कोणताही एक टिपिकल जॉनर न ठेवता जे सुचेल, जे वाटेल, जे व्यक्त व्हावं असं वाटतं, त्यासाठी अमोल ते अनमोल हा एक प्लॅटफॉर्म बनवला। आपण सगळ्यांनी त्याला इतका भरभरून प्रतिसाद दिला की अवघ्या 1.5 वर्षात आपण 1,00,000 सबस्क्रायबर्सचा हा टप्पा पार केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो। आणि त्याचबरोबर जी माझी सगळी बॅकएंडला टीम जी काम करते, म्हणजे जो मला सतत हे मोटिवेशन देत असतो, आणि हु इज बॅकबोन ऑफ अमोल ते अनमोल, तो माझा मित्र, माझा सहकारी वैभव शेटकर, त्याचबरोबर माझे इतर सहकारी असतील, चांद शेख असेल, सम्राट कानडे असतील, हे सगळेजण, या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे। अमोल ते अनमोलचे जे काही व्हिडिओज बनतात, हे व्हिडिओज बनवण्यासाठी, कारण हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यांच्यापैकी कोणीही तरी कॅमेरामन होतो, कोणीतरी एडिटर होतो, आणि हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात। आणि आता 1,00,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर डेफिनेटली आणखी नवीन काहीतरी करण्याची इच्छा आहे। आणि त्याबरोबर अमोल ते अनमोलचे आता अनेक जणांचीही मागणी आहे की हिंदी भाषेत सुद्धा व्हिडिओ झाले पाहिजेत, आणि हा माझा एक प्रयत्न असेल हिंदी व्हिडिओज करण्याचा। त्याचबरोबर पॉडकास्टचा एक खूप दिवसांपासूनचा विचार आहे, तो आपण समोर आणतो। त्याचप्रमाणे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या संदर्भात अनेकांना खरं तर जाणून घ्यायची इच्छा आहे, त्या संदर्भात सुद्धा एक पूर्ण सिरीज ही लवकरच घेऊन येतोय। पण तुम्ही आत्तापर्यंत जे प्रेम केलं हे प्रेम असंच कायम असू द्या,
व्हिडिओ तर तुम्ही लाईक आणि शेअर करालच, पण त्याचबरोबर अमोल ते अनमोल या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्यक्त होणं आणि ते व्यक्त होत असताना समाजाला काहीतरी देणं लागतं ही जाणीव कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद. जय शिवराय.